नॉमिनेशन फाइल होता है 132 विधानसभा सतीश दादा ठाकूरच्या, त्याच्यामध्ये आपण काय बोलतो? सगळ्यात महत्त्वाचं, काही उमेदवार जे उभे असतात ते म्हणतात अमुकाला पाडेल, आपल्याला कोणाला पाडण्यासाठी आपण उभे राहिलेले नाही, आपल्याला जनतेचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण विजयासाठी उभे आहेत, कोणाच्या कॉम्पिटिशनसाठी उभे राहिलेले नाही, आपण कॉम्पिटिशन कोणाची करत नाही, या जनतेने इतके वर्ष आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे तो सार्थ आहे हे दाखवण्यासाठी आम्ही परत उभे राहिलेले आहे। आणि जनता तुम्हाला माहिती आहे का आपल्या मागे आहे, गेल्या वेळी लोकसभेला 1,90,000 मत नालासोपारा मतदारसंघामध्ये कापलेली होती, बरोबर आहे, त्याच्यामुळे थोडीशी गडबड झालेली, पण आता ती आम्ही जेवढी जेन्युइन होती ती आम्ही परत त्याच्यामध्ये मतदार यादीत लोकांच्या मागे लागून समाविष्ट केलेली आहेत। त्याच्यामुळे मला वाटते हा विजय जो आहे तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विजय असेल। या इलेक्शन मध्ये असे महत्त्वाचे मुद्दे कुठे असतील? पाण्याचा प्रॉब्लेम तर थोडा सॉल्व झालेला आहे आता यावेळी? नाही, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व नाही, पुढच्या 50 वर्षांमध्ये पाण्याची जी प्रोव्हिजन करायची आहे ती पण केलेली आहे, कुठच्याही महापालिकेने आजपर्यंत केलेली नाही, पण वसईविरार महापालिकेच्या माध्यमातून लोकनेते आमदार इतेंद्र ठाकूर आणि सतीश ठाकूर यांनी जे प्रयत्न केलेले आहेत तर पुढच्या 50 वर्षांमध्ये या विभागाला पाणी कमी पडणार नाही। आता आपल्याला पाणी कमी नाही मिळत, आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन लाईन टाकायचं आहे, कारण वसई विरार महापालिकेचं क्षेत्र जे आहे ते मुंबई महापालिकेच्या क्षेत्रा एवढं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जो त्यांची महापालिका 100-150 वर्षाची महापालिका आहे त्यामुळे त्यांना तो खर्च हळूहळू झालेला आहे, आता आपली नुकतीच झालेली आहे आणि आपलं बजेट पण कमी आहे। आपले ज्यावेळी खासदार होते ते 3,000 वरती आपलं बजेट गेलेलं आहे, 3,000 कोटीच्या वरती बजेट गेलेलं आहे, आता तुम्ही बघाल तर 600 कोटीच्या आसपास आलाय, कारण 4 वर्ष प्रशासकीय राजवट आहे, प्रशासकीय राजवट असताना कुठच्याही सरकारने इकडे पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही, मदत केलेली नाही मिळत, परंतु निश्चित आता आपण ज्या प्रोव्हिजन केलेल्या आहेत आपल्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे पाणी तर कमी पडणारच नाही, परंतु तुम्ही बघितलं असेल परिवहन पासून सगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या पुढे पुढे येत आहेत आणि त्या पूर्ण होतील। मेट्रोचा विषय आहे तो बऱ्याच दिवस थांबलेला आहे आणि त्याचे प्रोसेस सर्व पूर्ण समजलं आहे, तर ते लवकरात लवकर कधी चालू होईल? ते प्रोसेस चालू पण झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे का एमएमआरडीएच्या मीटिंग मध्ये पहिलाच भाईंदरचा ब्रिज रोड साठी आणि मेट्रो साठी हा एकावर एक असा प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्याच्या प्रोसेस चालू झाले। सर आपने बताया 1,90,000 जो वोट कम होते उन वोटों का क्या हुआ? नाही नाही, ती जी मतं कमी झालेली काढलेली होती डिलीट केलेली होती, म्हणजे आई आहे तर वडील नाही, वडील आहेत तर मुलगा नाही, असं जे केलेलं त्या सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून आता मॅक्झिमम जे युनियन होते त्यांची मतं भरून घेतलेली आहेत, आता अजून एक पुरवणी यादी येईल त्याच्यामध्ये मतं वाढलेली असतील, 6 लाखाच्या वरती इकडूनची मतं जातील, त्यामुळे निश्चित जे जेन्युइन मतदार आहेत जे बहुजन विकास आघाडीचे होते आणि जाणून बुजून जे कापले होते डिलीट केले होते ते आता सगळे येतील। काय सांगणार? तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या महापालिका बघा सगळ्या, तर तुम्हाला लक्षात येईल म्हणजे जिकडे जिकडे यांच्या नगरपालिका आहेत महापालिका आहेत तर तुम्ही बघितलं तर वसईविरारमध्ये खरोखर चांगल्या सुविधा देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे, ज्या मानाने आजूबाजूचं तुम्ही बघाल तर तिकडे ज्या समस्या आणि अडचणी आहेत त्याच्यापेक्षा कमी अडचणी अगदीच नाही असं आपण म्हणत नाही, आपण म्हणतो काय आपल्याकडे नवीन महापालिका आहे, क्षेत्र नवीन वाढत चाललेलं आहे, जिकडे नवीन क्षेत्र होते तिकडे रोड लागतो, गटार लागतो, स्ट्रीट लाईट लागतात, सगळ्या फॅसिलिटी लागतात आणि जगामध्ये सगळ्यात फास्ट वाढणारी लोकसंख्या वाढणारा प्रदेश हा वसई विरारचा आहे आणि त्याच्यात तालासोपारा विभाग आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठचंही प्लॅनिंग केलं ते पुढच्या 10 वर्षांमध्ये फेल होते, म्हणून आपण पाण्याची प्रोव्हिजन 50 वर्षाच्या पुढची केलेली आहे जेणेकरून आपण फेल होणार। नामांकन फॉर्म भरताना आज नाना नाही वाटते? नाही नाही नाही, आहेत ते आहेत, त्या प्रोसेस मध्ये आहेत, तुम्हाला 2 दिवसांमध्ये तुम्हाला सगळं दिसेल, ती काय तुम्ही चिंता करू नका, त्या मुद्द्यावर काय विषय नाही मिळत, पत्रकारांनी तो मुद्दा घेतला आणि आता पत्रकार ते करतात। पिछली बार बोईसर की सीट बड़ी मुश्किल से नहीं आरामात निघणार, आरामात निघणार, राजेश पाटील यांनी जे काम केलेलं आहे ते एवढं सुंदर काम केलेलं आहे, ते लोक खुश आहेत त्याच्यामुळे, तुम्ही बघाल तिकडे रेकॉर्ड ब्रेक मताने तो निवडून येतो। आपण दावा आहे की लोकसभा चुनाव को देखे जाए तो वो अपने क्षेत्र से भी वहां पीछे लोकसभा एक लक्षात घ्या, लोकसभा मध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे वसई विरार मध्ये लोकसभेला ही ते फक्त केंद्राचं बघतात, इकडूनचं काही बघत नाही, पण विधानसभेला वेगळं होतं, म्हणजे रामनाईक आणि आप्पा एकत्र उभे असताना इकडे रामनाईकांना लीड होता पण विधानसभेमध्ये आप्पा नाही, लोक आपल्यावर प्रेम करणार, त्यामुळे ते
विधानसभेला पक्ष वगैरे बघत नाही, आपला उमेदवार कोण तो बघतात. तुम्ही बघितलं असेल का विरोधकांकडे उमेदवार नाही अशी परिस्थिती त्यांची आहे. आणि जे काही उमेदवार आहेत ते तुम्ही बघितलं असेल तर सर्वपक्षीय वर्षानुवर्ष ते एकच आहेत. तुम्हाला माहिती आहे कुठच्या पक्षाचे आहेत का ते? नाही, ते फक्त आपल्याला विरोध करणार आहे. बहुजन विकास आघाडी दावा करीत की तीनच्या अलावा और भी सीटों पर उतारेगी. उतरले ते फॉर्म उद्याला भरले जातील. बऱ्याच ठिकाणी आलेले आहेत, बऱ्याच जणांचा स्क्रुटिनी चालू आहे, त्यांची पण फॉर्म भरले जातील. अजूबाई प्रकाशक राज मध्ये जे जसं काम झालं पाहिजे होता विकासचा तसं दिसत नाही. आरोप एक हे पण होत आहे की प्रकाशक राज मध्ये हे कुठे नियंत्रण बरोबर आहे. कारण काय, जे आम्ही बॉडी असताना मंजूर कामं केलेली होती, ती मंजूर केलेली कामं जर झाली असती तर त्याचा क्रेडिट कोणाला मिळालं असतं? बहुजन विकास आघाडीला मिळाले असते. त्याच्यामुळे त्यांचा प्रयत्न असा होता का प्रशासकीय राजवटीमध्ये कामं दाबून ठेवली, त्यांनी कामं होऊन दिली नाही, लोकांना त्रास होईल असं बघितलं असं. तुम्ही बघितलं असेल लाईट घालवणं, पाणी घालवणं का, लोकांचा उद्रेक झाला पाहिजे. आणि उद्रेक झाल्यावर कोणावर होणार? स्थानिक आमदारांवर होणार. आणि अजून सुद्धा लोक सत्ताधारी म्हणून कोणाला मानतात? बहुजन विकास आघाडीला म्हणतात. राज्यात त्यांचं आहे, केंद्रात त्यांचं सरकार आहे, परंतु बहुजन विकास आघाडीला. आणि तो उद्रेक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, परंतु इथूनची जनता हुशार आहे, त्यांनी कुठेही उद्रेक केलेला नाही. मग लोकांना पण माहिती आहे का हे जाणून बुजून चाललेलं आहे प्रशासकीय राजवटी. त्याच्यामुळे आता या रिझल्टमध्ये तुम्हाला दिसेल की नालासोपारची सीट महाराष्ट्रामध्ये हायएस्ट मताने निवडून आलेली असेल. किती लीड घेणार आहे? लाखाच्या वरती, 1 लाखाच्या वरती. आणि वसईमध्ये? वसईमध्ये त्याच आसपास लीड घेतला जाईल. धन्यवाद. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.